अरे प्रांगावा धाडला होता की कालच. तुला बेत हाय वाटत तुरुंगात आहे आता. वय पर तुझा जीव घेऊन. ठाकरे मालक असं का म्हटलं? अरे मी नाही मग आबा वरले वाटत. वय चल बघू काय झाले. मात्र नक्कीच काहीतरी भारगड आहे. चल मी सपनात तर नाही लावला. म्हणजे दिवसा बी सपान पडते का काय तुला? दिवसा काय आणि रात्र डोळे मिटतात तुम्ही माझ्या मोर येता आणि काय करतो? अग या तिरच्याने हे काटा कशाला आणलं पोटात भरायला? आत्ता अगं चुकाचे चार घास मिळत असताना हे काटे कसे सुटतात तुला म्हणतो मी. आता इथलं मोर तीच पाळी आहे म्हणणार आत्ता. अरे डोळा तर चांगलं बोलावं माणसानं पण चांगलं वागल्यावर नव्हतं काय झालं ग? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? चल या तुम्हाला दाखव. चल दाखव. ये ये चल दाखव. तू पण ये. ते मग काय चाललंय तिकडं? आता अगं काय चाललंय ग ते? दुसरं काय चालणार? आपल्या बटाणीत होतंय ते रोज. हा हा किंवा पेंड्या आणि आपली मालकीन राधव आहे किसनाची. अगं किसन देव काय आणि पेंड्या काय वाटत एकटी वाटून आराध्यान मागतोय तो. आराध्यान आणि नाही दिलं म्हणजे? नाही दिलं म्हणजे असा धरतोय आणि घेतोय जबरीनं काढून. पहिल्या भेटीत जीव वाचून असा तुम्ही माझा आणि दुसऱ्या भेटीत जीव वाळून टाकला की तुझ्या आणि तिसऱ्या भेटीत हे लाकीट खातलं का माझ्या गळ्यात? का लाकीटच का? हातांचा हार दिस. अगं अगं अगदी तार सोडलाय की तुम्ही? अगदी कोवळ्यात धरण्यात येईल अगं होय की खरं सांगू अलीकडे ताळ सुटलाय मा असं वाटतंय तुला संगती घ्यावी आणि पळवूनच न्यावी कुठे. आणखीन काय वाटत नाही ना? वाटतंय तर तुला अशी समोर आणा आणि पिऊन घ्यावी दोन्ही डोळे. काहीतरी तुम डोळ्याने कोणी पितय होय? अरे 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 तुला ठाऊ नाही होय रूप डोळ्यानेच प्यायचं असतंय. भटाने प्यायचं असतंय की असं काय करता? सोडा बघू मला. सोडा म्हणते ना? नाही सोडणार. काळजाचा पिंजरा केलाय ती सोडायसाठी. असं काय करता? पोरी वाट बघत असतील ना तिकडे. बघू दे मी नाही सोडणार. सोडा नाही म्हणले ना. सोडा म्हणते ना. हो पण नाही माझ्या डोळ्याने बघितलंय का नाही ऐकलंय मी? नाही साहेबराव तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझा पोरगा त्या वाटेला चुकून नाही जाणार. बघा प्रत्येक बापाला पोरगा असंच वाटतंय. बापाचे पावलावर पोरगा कधी फोडील काय?
कोणता बाप आपल्या पोराला त्या वाटेने जाऊ देईल सांगा की इसकाची वाट काट्या कुट्याने भरलेली असते पर लांबन तेच काट फुलावले दिसते त्याला कोण काय करणार आता त्या फुलाची शेज आम्ही केली म्हणून तेच म्हणतोय मी तुम्ही कुठे आम्ही कुठे होय ना ग एवढं पोराला समजावून सांगा म्हणजे झालं आबा तो बघा आलाच तो का आमचा काय इथे चालला होता अरे दुसरा इशा आहे कुठे गावात काय ग आजकाल तू समाज घेण्याच्या मागे हिंसतोस म्हणा खरं काय कुणी सांगितलं तुम्हाला मी सांगितलं तुझ्या मागे राहीत तोंडावर सांगतो काय काय सांगितलं ते तर कळू दे की आम्हाला काय काय करायचं तू सांग आपल्या तोंडानं ते बघा साहेबराव तुमच्या डोळ्यात कधी एखादी गाडी उलटली असती तर तुम्ही सावरले असते का नाही नक्कीच आणि समजा त्यात एखादी बाई असती तर काय केलं असतं तुम्ही तू केलं तेच केलं असतं मी बी पण नाजी नसतो लागलो तुझ्यासारखा तुम्ही तसंच म्हणणार म्हणा आबा रानात मला एक लाकडी सापडलं ते रूपात होतं याच्या मला सपान पडलं होतं साहेबराव ते जेच होतं त्याला नेऊन द्यायचा म्हणून मीच पाठवलं होतं पोराला लाकड देऊन काय घेतलं बदली हे विचारत का पोराला न विचारताच सांगतो की आबा काय हरवलं ते विचारलं काय सापडलं ते दाखवलं आता देता घेता जरा लागला हाताला तर लय मोठं पाप झालं पाप का चांगलं पुण्यकर्मच केलं की तू म्हणजे गाळाला गाळ लागला तरी साहेबराव मनात नाही ते कशाला डोक्यात घालताय पोराच्या पर ह्यांच्या मनात घाण भरल्या ना शाहीर मामा हे ऐकावलं मी शांत राहा साहेबराव शांत राहा कान हलकं झालं तरी मन हलकं करू नये माणसाने बस बस हे बापच पोराला सांगणार आहे म्हणा की सगळेच काय तुमच्यावानी बापाचा बाप काढत नाही समजा पाटील रात्र तरी गप की का म्हणून का म्हणून तुला सांगत नाही करूनच जातो नाही पण लक्षात ठेव माझ्यासारखा वाईट माणूस नाही कोणी म्हणा माझ्यासारखा वाईट माणूस नाही कोणी एवढं मात्र खरं बोला असा बघा काय रे मानच्या काय असं किती दिवस चालणार मी बी तेच म्हणतोय एकदा वाजलं म्हणजे थारायचं तरी लागलं आपले काय वाजलं म्हणजे अच्छा आता या वयात काय वाजणार आपलं लागेल ग कस अरे मुर्जिया लग्नाचं नाही म्हणत मी मग कशाचं म्हणतीस आपल्या माणसाची हिरड म्हणते मी घरच्या भाकरी सोडून उगाच आपल्या सारखं घालीत तोंड खूप फिरतायचे आहेच तसल्या गुणाचं हात सोडून पळत्याच्या मागं लागते कस अरे पण पळून पळून पळणार किती म्हणते मी आधीच एका पायाने लंगड पण खिसानं आहे नव तगड अगं भरला खिसा आणि रिकाम डोसत काय करेल याचा नियम आहे काय कस मग अरे आपण बोला कशाला ऐकलं म्हणजे तुबडीनं तुडवण तुला आणि मला अरे जा तुबडीने तुडवतोय काय फुकटच खात नाही जायचं हाय तो बी पाय धोत रात राहणार नाही म्हणावं कस बेस झालं म्हणाल आणि आरामात बसल शिराशेट म्हण शिराशे शिराग दी वेळेवर आठवण केलीस मग काय झालं अग आज नागरपंचमी आहे ना ठिकाण्यावर आहे का काय झालंय आज नाही मग उद्या अगं तेच ते उद्या चावडी मोर खरा शिराशेट बसणार आहे येतेच बघायला माणसा बरोबर हिरा बोलायचं मी गप कुमार हिरा का अगं कसा मेरा मंत्र कभी न जाए खाली